नमस्कार, मी डॉक्टर आशा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सुपरफूड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते. सगळे ड्रायफ्रूट्स हे सुपरफूड आहेत हे आपल्याला माहिती आहे, पण खनिजांचा खजिना असलेलं भोपळ्यांच्या बिया, त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? भोपळ्यांच्या बिया आपल्या शरीराला किती प्रकारे फायदा करतात. याच्यामध्ये असणारं सेलेनियम, झिंक, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज, याच्यामध्ये असणारे हेल्दी फॅट्स हे आपल्या शरीराला अतिशय लाभदायक आहेत. चला तर फायदे बघूयात भोपळ्यांच्या बियांचे. फायदा नंबर एक, ज्या लोकांना झोप न येण्याचा त्रास असतो, इन्सोमेनियाचा त्रास असतो, अशा लोकांमध्ये भोपळ्याच्या बिया अतिशय लाभदायक असतात. भोपळ्यांच्या बियामध्ये ट्रिप्टोफेन नावाचं जे अमायनो ॲसिड असतं ते सेरेटोनिन नावाच्या हार्मोनला रिलीज करण्यासाठी फार मदत करतं, आणि सेरेटोनिन आपल्या रक्तामध्ये रिलीज झालं की आपल्याला आनंदी वाटायला लागतं, आणि आनंदी वाटायला लागलं की आपलं माइंड रिलॅक्स होतं, आणि माइंड रिलॅक्स झालं की झोपही छान येते. फायदा नंबर दोन, ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन किंवा संडासला खडा होण्याची तक्रार असते अशा लोकांमध्ये भोपळ्याच्या बिया अतिशय लाभदायक असतात. त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असतात, अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे आपलं अन्न पचण्यास फार मदत होते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक चमचाभर भोपळ्याच्या बिया हलक्याशा रोस्ट करून घ्याव्यात, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा होणार नाही. फायदा नंबर तीन, ज्या लोकांना हृदयविकाराचे त्रास असतात अशा लोकांमध्ये सुद्धा ह्या भोपळ्याच्या बिया फार मदत करतात, कारण ह्या भोपळ्याच्या बिया आपल्या शरीरातील जे फ्री रॅडिकल्स असतात त्यांना वेगळं करण्याचं काम करतात, आणि त्याच्यामध्ये असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड जे फॅटी ॲसिड आहेत ते फार आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. म्हणून भोपळ्याच्या बियामुळे आपलं आरोग्य छान राहतं, आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी भोपळ्यांच्या बिया मदत करतात, डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी सुद्धा भोपळ्याच्या बिया मदत करतात, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा ह्या भोपळ्यांचा बियांचा फार म्हणजे वापर होतो किंवा छान फायदा होतो. फायदा नंबर चार, आपल्या शरीरातील इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या भोपळ्यांच्या बियांचा फार फायदा होतो. याच्यामध्ये असणारं झिंक, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज किंवा सेलिनियम किंवा याच्यामध्ये असणारं विटॅमिन ई हे आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फार मदत करत असतात. म्हणून भोपळ्याच्या बियांचं सेवन आजारांमध्ये केलं तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. फायदा नंबर पाच, याच्यामध्ये असणारं मॅग्नेशियम. मॅग्नेशियम असं एक खनिज आहे जे आपल्या हाडांच्या बळकटीसाठी किंवा हाडं स्ट्रॉंग करण्यासाठी फार फायदेशीर असतं. हे आपल्या रक्तामध्ये आणि हाडांमध्ये असणारं विटॅमिन डी याला ॲक्टिवेट करण्यासाठी फार मदत करतं. विटॅमिन डी ॲक्टिवेट झालं की आपलं कॅल्शियमसुद्धा व्यवस्थितरित्या ॲब्सॉर्ब केलं जातं, आणि आपल्या हाडांची ताकद वाढवण्यासाठी, आपल्या दातांची ताकद वाढवण्यासाठी विटॅमिन डी कॅल्शियमबरोबर मॅग्नेशियमसुद्धा फार महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना विटॅमिन डीची कमतरता आहे त्यांनी मॅग्नेशियमसुद्धा सप्लिमेंट म्हणून घ्यावं. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे की रिसर्चमध्ये असं दिसून आलेलं आहे की या भोपळ्यांच्या बियांमध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी असतात, त्यामुळे तुम्हाला जर कॅन्सर होणार असेल भविष्यात त्यापासूनसुद्धा बचाव होण्यासाठी ह्या भोपळ्यांच्या बिया मदत करत असतात. याच्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ते आपल्याला कॅन्सरच्या पेशींविरोधात लढण्यासाठी फार मदत करत असतात. स्पेशली प्रोस्टेट कॅन्सरमध्ये असं रिसर्चमध्ये बघण्यात आलेलं आहे. भोपळ्यांच्या बियांचं सेवन कसं करायचं ते बघूयात. एका 100 ग्रॅम भोपळ्यांच्या बियांमध्ये 163 किलो कॅलरी असतात, 8.5 ग्रॅम प्रोटीन असतात किंवा 13.9 ग्रॅम्स एवढं फॅट असतं. म्हणून आपल्याला मॉडरेट फॉर्ममध्ये या भोपळ्यांच्या बिया घेणं गरजेचं आहे. आपल्याला दिवसभरातून 1 किंवा 2 चमचे भोपळ्यांच्या बिया ह्या पुरेशा असतात. आपल्याला जर भोपळ्यांच्या बिया कशा पद्धतीने घेता येतील ते बघूयात. एक तर तुम्ही दुधामधून 1 चमचा ती रोस्ट करून पावडर टाकू शकता, किंवा तुम्ही तुमच्या सलाडमध्ये ती पावडर यूज करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या जेवणाच्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही याचं वाटण करून, बियांचं वाटण करून जरी वापरलं त्याचासुद्धा फायदा आपल्याला होणारच आहे. भोपळ्यांच्या बिया तुम्ही रात्री झोपताना रोस्ट करून तशाच चमचाभर खाल्ल्या, किंवा आपलं जे बडीशप असतं त्याच्यामध्ये जवस, तीळ आणि जी बडीशप आहे त्याच्यामध्ये ह्या भोपळ्यांच्या बिया 4-5 टाकल्या तरी आपल्याला ते सेवन करायला इझी आहे, आणि याचे फायदे आपल्याला नक्कीच मिळणार आहे. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
चांगले रहा, आनंदी रहा आणि काळजी घ्या. बाय.